उद्धव ठाकरे दूसरी ते मुलाकुस्ती करतात ए असं बोलायचं नाही ए असं बोलायचं नाही आणि आता हिंदुत्व सोडून त्यांनी हिरवा झेंडा धारण केला हिंदुत्व सोडून त्यांनी हिरवा झेंडा धारण केला हाचे बाब आहे की खार पोलीस स्टेशन फक्त बनवा बनवी आणि फतवा फतवी करत आहे मी हायकोर्टात गेलो होतो भारत सरकारचा गृह सचिव आणि मुंबई पोलीस कमिशनरला या मुद्द्यावर नोटीस दिली होती पण खार पोलीस स्टेशन जे तेच बनेल ऑफिसर अजूनही चौकशीला गांभीर्याने घेत नाही जीव घेण्याचा प्रयत्न झाला होता दगडफेक झाली होती सीएसएफच्या लोकांचा कामात अडथळा उभा केला होता तरी खार पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आणि जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बनवाबनवी करत आहेत एफआयआर मध्ये लिहिले 64 लोक होते आम्ही त्याचे फोटो व्हिडिओ दिले आहेत तरी आतापर्यंत आणखीन कुणाची अटक करण्यात आली नव्हती 2-4 दिवसापूर्वी 10-12 लोकांना आणलेलं आहेत म्हणून आज मी मंत्रालयात जाणार आहे आणि गृह सचिवांना सांगणार आहे वॉर्निंग देणार आहे ताबडतोब इथला जो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर बदलला गेला पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मी मुंबई पोलिसांना फक्त 72 तासाची मुदत देत आहे 72 तासात या गुंड्यांवर कारवाई झाली नाही तर मी इथे धरणावर बसणार आज या आरोपींना अटक होणं अपेक्षित होतं मात्र ही भिंती चालढकल कोणामुळे केली जाते हायकोर्टात सुनावणीच्या वेळे पोलिसांनी प्रॉमिस दिलं की आम्ही आमची एफआयआर अपडेट करूया परंतु आज पण जो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर तेवढ्या उद्धताईने बातचीत करत आहे मी गेल्या आठवड्याभर यांना आग्रह केल्यानंतर काहीतरी 12-13 लोकांना आणखीन आणलं आणि लगेच बेलवर सोडून दिलं जीव घेण्याचा प्रयत्न झाला नॉन अवेलेबल सेक्शन आहेत आणि तरीही 64 पैकी जेमतेम 23 लोक म्हणून खार पोलीस स्टेशन जे तेच ऑफिसर आहेत जे ज्या वेळेला माझ्यावर हल्ला घेण्याचा प्रयत्न झाला होता याच मैदानात या 70-80 गुंड्यांच्या समोर मला सोडून दिलं होतं म्हणून मी शिंदे फडणवीस सरकारला हात तोडून विनंती करतोय 72 तासात कारवाई झाली नाही तर किरीट तोमय्या या पोलिसांचा समोर इथे धरण्यावर बसणार तर विश्वनाथ माडेश्वर यांना ताब्यात घेतलं होतं त्यांच्यासोबत तेही नौटंकी केली होती त्याला नाटक कामापुरतं सेक्शन लावलं होतं पोलीस स्टेशनला आले ताब्यात त्यांनी घरी गेले टेबल जामीन आणि व्हिडिओ सगळे चॅनल लाईव्ह दाखवत होते तो दगड लागला दात फुटली मला इथे लागलं थोडंसंच लागलं वाचलं आणि म्हणून ही पोलिसांची खार पोलीस स्टेशनची बनवा बनवीचा मी निषेध करतोय 72 तासात कारवाई नाही झाली तर किरीट तुम्ही इथे धरणावर बसणार आज पण सिनियर अधिकारींनी प्रॉमिस केलं होतं यायचं एकही सिनियर अधिकारी आला नाहीयेत म्हणून मी आता मंत्रालयात जाणार आहे मला गृह सचिवांनी 5 वाजेची वेळ दिली आहे सर काल उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा झाली आणि त्यांनी भाजपला भ्रष्ट पक्ष असा उल्लेख केला आहे आता काय ते उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यामध्ये मराठी भाषेची अश्लील विशेषण शोधण्याची स्पर्धा चालली आहे चालू द्या नौटंकी पण चालू आहे एका बाजूला नाटक करतात राहुल गांधी जोर जोरात सावरकरांना शिव्या देतात आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे दुसरी ते नुराकुस्ती करतात ए असं बोलायचं नाही ए असं बोलायचं नाही आणि आता हिंदुत्व सोडून त्यांनी हिरवा झेंडा धारण केला तर आपण जर बघितलं तर काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं की जर तुमचं हिम्मत असेल तर तुम्ही मोदींचे फोटो लावून निवडणुका लढा आणि मी बाळासाहेबांचा फोटो लावून लढतो आता आहे या उद्धव ठाकरेंची भाषणं 2019ची आहे का दोन्ही हातात घेऊन मोदी 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 उद्धव ठाकरे बोलत होते म्हणून मी म्हणतो हातच्या पद किती व्हायचं कपिल शर्माच्या ऐवजी आता ठाकरे संजय राऊतचा शो येतो
दोन्ही हातात मोदींचा हातात बॅनर घेऊन उद्धव ठाकरेंनी मतं मागितली. संजय राऊत राज्यसभेत खासदार झाले कारण की आमदार मोदीमुळे निवडून आणले होते आणि आता परत सांगतात की तुम्ही मोदीच्या नावाने मतं दिला. अरे मोदी मोदी आहे.